वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिले षटक कातळण्यासाठी गोलंदाजी मारकर गोलंदाज सज्ज झालाय आदेश। बॅटिंगला कोण कोण आहे? फलंदाज ए आणि बी। फाईन लेगच्या दिशेने चेंडू धाडून दिलाय, दोघांमध्ये शर्यत लागले परंतु नाही थांबू शकत चेंडू। पहिल्या चेंडूवर दणदणीत खणखणीत आला या ज्ञानाबाई चषक चौकार। जीवाचा जीव लग मई तर त्याचा मुसा भाई दादा, जीवाचा जीव लग मई तर त्याचा मुसा भाई दादा। कधी झाला ना गुलाम त्याला यो सलाम आमचा विजय दादा, कधी झाला ना गुलाम त्याला। तर पहिल्या चेंडूवर डाव्या हस्तीचा चेंडू आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवला। फाईन लेगच्या दिशेने चेंडू धाडून दिला, सीमारेषे बाहेर आलाय चौकार। चार धावने धावसंख्या आहे चार। चांगला फटका म्हणता येणार नाही परंतु नशिबाची साथ, नशिबाचा चौकार। दुसऱ्या चेंडूवर लगातार दुसरा चौकार। वरची कडा घेऊन थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू गेलाय आणि नशिबाचा चौकार म्हणायला हरकत नाही। दुसरा चेंडूवर लगातार दुसरा चौकार, धाव संख्या आठ। चौकारांच्या हॅट्रिक वर फलंदाज ये, दुसरी हॅट्रिक होईल का? प्रयत्न चांगले होते, चेंडू पडल्यानंतर चेंडू उजव्या अष्टीच्या थोडासा बाहेर निघतोय। डॉट बॉलचा इशारा निर्धाव चेंडू, धाव संख्या स्थिर आठ। दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसाचा दुसरा सामना आपण पाहत आहे। नक्षत्र एंटरप्राइजेस चौधरपाडा आणि जय दुर्गा चिंबीपाडा या दोन संघामध्ये आदेश। हवे चेंडू मिड टाइम फटका क्षेत्रक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकत नाही परंतु चेंडू थांबवण्यात यश आलाय। काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, दोन धाव पुन्हा तिसरीचा प्रयत्न आहे आणि धावचितच्या रूपाने पहिला गडी बाद होतोय। बाद होणारा फलंदाज बी। दत्त कृपा कोलिवली आयोजित कवडच्या मैदानात, दत्त कृपा कोलिवली आयोजित कवडच्या मैदानात, आओ क्रिकेटच्या सामने रंगलेत ज्ञान्याबाईच्या नावात, आओ क्रिकेटच्या सामने रंगलेत ज्ञान्याबाईच्या नावात। डायमंड डक ज्यावेळेस फलंदाज शून्यावर बाद होतोय तेव्हा त्याला गोल्डन डग असं नाव देण्यात येते, परंतु हा खेळाडू एकही चेंडू नाही खेळेल त्याच्यामुळे डायमंड डग वर हा खेळाडू बाद झालेला आहे, नंबर बी वाला। कारण इथे बारावा खेळाडू नसल्यामुळे आम्ही ही नावे तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही। हा लाईव्हला सुद्धा ए बी सी अशा पद्धतीनेच होतील। तर नक्षत्र एंटरप्राइजेस चौधरपाडा या संघाला चौधरपाडा येथून शुभेच्छा येतात। पंडित रणवी चौधरपाडा, शिवसेना शाखा प्रमुख शिंदेगड, पंडित रणवी यांच्याकडून शुभेच्छा येतात। खूप खूप धन्यवाद पंडित रणवी, सॉरी आणि बाद। दुसऱ्या चेंडूवर बाद, बाळ्या रणवी यांच्याकडून, पंडित रणवी त्यांच्या पिताश्रीचे नाव आहे, थोडीशी मिस्टिक असू दे असे होतंयच। कृष्णा रणवी, कृष्णा पंडित रणवी यांच्याकडून चौधरपाडा संघाला शुभेच्छा येतात। चुकीची दुरुस्ती, कारण दुसऱ्या चेंडूवर लगातार दुसरा गडी बाद सी, म्हणजे हा सुद्धा शून्यावर बाद झालाय। वैयक्तिक आठ धावर खेळतोय ये मित्रा, ज्या वेळेस ये बात झालंय, सॉरी एक धाव मिळणार आहे। हळूचरित्या खेळून काढलाय, स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू अडवण्यात यश आलेलं आहे क्षेत्ररक्षकाला आणि एका धावाने धावसंख्या वाढलेली आहे, धावसंख्या झालेली आहे अकरा।
मित्रांनो, सामनावीर पुरस्कार जेव्हा मॅन ऑफ द सिरीज असे जेव्हा पारितोषिकाची वेळ येते त्यावेळेस तुमच्या नावे आमच्याकडे नसतात, त्याच्यामुळे त्याचा कुठला विचार होणार नाही याची दक्षता घ्यायची. चला जास्ती वेळ दौडू नका. एक तर आपला खेळ उशिरा चालू झालाय, धावसंख्या किती तर पहिलं षटक समाप्तीनंतर धावसंख्या किती तर धावसंख्या झालेली ती म्हणजे 2-11. बाद होणारे फलंदाज ए आणि बी सलामीची जोडी तंबूत परतलेले. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मारकर गोलंदाज सज्ज झालाय विनय. खेळी करण्यासाठी सज्ज आहे डी. वैयक्तिक एका धावर खेळतोय डी आणि गोलंदाज दुसरं षटक आणण्यासाठी विनय. आपण पाहतात ज्ञानेबाई चषक 2024. खूप सुंदर आयोजन नियोजन कोलेलीकरांच्या मार्फत आपल्याला हे पाहायला मिळतंय. सालाबाद प्रमाणे ही स्पर्धा वरचे 5वे सुंदर आयोजन नियोजन टीम दत्तकृपा कोलिवली या संघाकडून आपल्याला पाहायला मिळतंय. विनय रिवर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न केलाय, फटका फसलाय चेंडूखाली क्षेत्ररक्षक आणि बाद होतोय डी. आता ही बारी मानी ते सारी त्याला ही वाडा सिटी. आता ही बारी मानी ते सारी त्याला ही वाडा सिटी. साहिल दादाची पर्सनॅलिटी, साहिल दादाची पर्सनॅलिटी, साहिल दादाची पर्सनॅलिटी, साहिल दादाची पर्सनॅलिटी. असं वाटलं होतं 2 चेंडूवर 2 लगातार चौकार आले, पॉवर प्लेचं षटक आहे, पॉवरफुल फलंदाजी होईल. त्याच्यानंतर कमबॅक केला आदेश यांनी खूप सुंदर आणि आता विनय आले त्याच्याच पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न. पहिल्या चेंडूवर त्यांनी सफलता प्राप्त केली. यानंतर एक महामुकाबला आपल्याला पाहायला मिळणार आहे, धनंजय स्पोर्ट चिंचगर आणि जरीमरी काटई या दोन संघामध्ये एक मोठा सामना आपल्या पुढे येणार आहे, तो म्हणजे धनंजय स्पोर्ट चिंचगर आणि जरीमरी काटई. एक पालघर जिल्हा तर एक ठाणे जिल्हा अशी दोन जिल्ह्याची लढत म्हणायला हरकत नाही. विनय सलामीला फलंदाज आलाय, सलामीला म्हणजे बाद झाल्यानंतर फलंदाज कोण येईल तर ई, कारण कुठल्याही फलंदाजाचे नावे आमच्याकडे नाहीत. बिमर चेंडू पंच घोषित करतात बिमर की बिमारी आणि 1+1 अशा 2 धावा. दोन धाव्याने धावांना थोडासा आकार देण्याचा प्रयत्न केलाय. धावसंख्या झाले 13-3 अशी परिस्थिती आता नक्षत्र एंटरप्राइजेस चौधरपाडा या संघाची झालेली. पुन्हा एकदा गोलंदाज सज्जय विनय. हवेत चेंडू आहे, मिस टाइम फटका परंतु नो मॅच स्टँड मध्ये चेंडू पडणार आहे. एक धाव मिळणार आहे, दुसरीचा प्रयत्न आहे. फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न चाललाय क्षेत्ररक्षकाचा. इथे एक धाव तिथे 2 आणि 2 धावने धावसंख्या वाढलेल्या, धावसंख्या झालेले 15. सी याच्या बॅट मधून आलेला हा फटका, धावसंख्या 15. दुसरं षटक चालू. विनय सामना करेल सी. पुन्हा एकदा मिस टाइम फटका आहे, उंच चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक पोहोचेल आणि सुंदर झेल, फलंदाज फेल, धावसंख्या 15.
हॅलो 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 ज्ञानेबाईच्या नावानं या चषक आणि ज्ञानेबाईच्या गावची टीम आपण खेळताना पाहतोय. नक्षत्र एंटरप्राइजेस चौधरपाडा. धावसंख्या किती तर धावसंख्या झालेले माझे गोणेले विकी सर सांगतात धावसंख्या झालेले 15. दुसरं षटक चालू 4-15. लो पुलटा चेंडू खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. अंगांच्या दिशेने क्षेत्ररक्षण एकच धाव. एका धावने धावसंख्या वाढलेली आहे. धावसंख्या झालेली आहे 4-16. चालू असणार सामना. नक्षत्र एंटरप्राइजेस चौधरपाडा आणि टीम जय दुर्गा चिंबीपाडा या दोन संघामध्ये. चिंबीपाडा संघाने नाणेफेक जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय घेतला चांगला निर्णय म्हणायला हरकत नाही. चांगला चेंडू, खूप चांगला चेंडू. लेग बायच्या रूपाने एक धाव येते आणि एका धावाने धावसंख्या झालेली 17. 4-17. 17 धावा जमा करण्यासाठी 4 गाडी गमवावे लागलेत नक्षत्र एंटरप्राइजेस चौधरपाडा या संघाला. ढगाळ असं वातावरण. नावाने हे सामने आपण पाहताय. त्याच्या नावाने आपण टॉस बॉक्स सुद्धा पाहतोय. स्वर्गीय नाण्याभाई पाटील टॉस बॉक्स त्यांची आठवण सदतीत राहावी याच्यासाठी चांगले कार्य करताना आपण पाहताय. टीम दत्तकृपा कोलिवली. गोलंदाज सज्ज पावलामध्ये चुकतोय. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मारकर गोलंदाज आलाय विशाल. हवेत चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक सज्ज आहे आणि झेल सुटलेला आहे. आयुष्यमान भावाचा आशीर्वाद. आणि ह्या चेंडूवर धावा मिळतील किती तर एक. एका धावाने धावसंख्या वाढलेली आहे. धावसंख्या 24. असं वाटलं होतं दोन धाव होतील. चांगला झेल होता परंतु क्षेत्ररक्षकाला तो पकड झालेला नाही. आयुष्यमान भावाचा आशीर्वाद धरतीला दान करतो चेंडू. आणि ह्या चेंडूवर एक धाव. तिसरं षटक चालू. धावसंख्या 24. धावांना आकार देण्याचा प्रयत्न करता येतं फलंदाज परंतु त्याच्या नादामध्ये गडी सुद्धा बाद होता. आतापर्यंत 24 धावा करण्यासाठी 5 गडी बाद झाले. विशाल राईट हँड ओव्हर द विकेटचा मारा. मिड विकेटच्या दिशेने चेंडू होते. क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. धावचितची नामी संधी होती परंतु चेंडू नीटसा कलेक्ट करता आला नाही. त्याच्यावर दोन धावा. दोन धावा धावसंख्या झालेली आहे 26. 4-26. 2 पंच आपण पाहता. नामवंत पंच गणेश पाटील आणि पंच जितू पानसरे कल्याण अदरवाडी. हवेत चेंडू आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. अजून एक गडी बाद. धावसंख्या 26. आता ही वारी मानी ते सारी त्याला ही वाडा सिटी. आता ही वारी मानी ते सारी त्याला ही वाडा सिटी. आज साहिल दादाची पर्सनॅलिटी. साहिल दादा
साहिल दादा किस्मतराव यांच्या नावाचं हे गीत आपण ऐकत होता. कालच्या दिवसामध्ये पूर्ण दिवसामध्ये त्यांची हजेरी होती आणि आपण जो खेळाडू कक्ष पाहता स्वर्गीय संतोषराव किस्मतराव कुडसगावचे हे सुपुत्र अगदी मन मिळाऊ त्यांचा स्वभाव होता. अगदी प्रत्येक माणसाशी गोडीने वार्तालाप करायचे आणि विशेष करून ज्यावेळेस कुडूस येथे आम्ही जायचो त्यावेळेस संतोष किस्मतराव यांची आम्ही भेट घेऊनच यायचो. परंतु ते आज आपल्यात नाही. त्यांची आठवण जागत ठेवण्यासाठी आयोजकांनी खेळाडू कक्ष ह्या खेळाडू कक्षाला संतोषजी किस्मतराव यांचं नामकरण करण्यात आलेले. धावसंख्या झालेली 26. विशाल पहिल्या चेंडूर चेंगल त्याच्यानंतर दोन धावात त्याच्यानंतर गडी बाद करण्यात यश आलेले. नवीन फलंदाज आलेले डावखुरे आताचा फलंदाज. उजव्या एसटीच्या बाहेर चेंडू पंच गणेश पाटील आमच्याकडे वळतायत. इशारा करतायत दंडित करतायत गोलंदाजाला. हा चेंडू ह्या गोलंदाजाला पुन्हा हाता लावायला लागेल. एका धावाने वाढ झालेले धावसंख्या झाले 27. आता मात्र चांगला चेंडू एक चेंडू वाईट टाकल्यानंतर कमबॅक करतोय गोलंदाज विशाल. आतापर्यंत या षटकामध्ये धावा दिल्या आहेत त्या फक्त ना फक्त 4. पहिला सिंगल डबल त्याच्यानंतर वाईट. बॅटची कडा घेऊन चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये गेलाय आणि आणखीन एक फलंदाज बाद. धावसंख्या किती तर माझे गोंडला काय विकी सर सांगतात. धावसंख्या झाले 27. 6 बाद 27. स्कोर लेगच्या दिशेने चेंडू आता थोडस फंबल झालं. एकदा पूर्ण केले दुसऱ्याचा प्रयत्न एक छोटा नन्ना मुन्ना चेंडूचं क्षेत्ररक्षण करताना परंतु दोन धाव रोखू शकत नाही. हे दोन धावाने धावसंख्या वाढलेली धावसंख्या 29. धावसंख्या 29. 6 बाद 29. बघितलं तर धावसंख्या चांगली आहे परंतु गडी बाद झालेले 6. यानंतर होणारा सामना टीम काटई आणि टीम चिंचगर धनंजय स्पोर्ट चिंचगर आणि जरी मारी काटई दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेक कक्षामध्ये त्वरित यायचंय. चौथं षटक म्हटलं तर हाणामारीचं षटक असतंय आणि हे हाताळण्यासाठी गोलंदाज आलेले जितेन जितेश. धावसंख्या 29. जितेश राईट हँड ओवर द विकेटचा मारा करताना आपण पाहतो जितेश पंचांना पार करून जातोय. अगदी लो डिलिव्हरी चांगला फटका पाहायला मिळतो तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एकच धाव अचूक फेक सुद्धा पाहायला मिळते. एका धावाने धावसंख्या किती तर धावसंख्या झाली 6 बाद 30. चालू असणारा सामना आपण पाहतोय नक्षत्र इंटरप्राइजेस चौधरपाडा आणि टीम जयदुर्गा चिंबीपाडा या दोन संघामध्ये नाणेफेक जिंकली. चिंबीपाडा संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलेले. आतापर्यंत धावसंख्या झालेली नक्षत्र इंटरप्राइजेस संघाची 6 बाद 30 आणि चौथं षटक चालू. जितेश
खूप सुंदर चेंडू, अगदी एसट्यांच्या वरून जाणारा हा चेंडू, निर्धाव चेंडू हातवतोय गोलंदाज जितेश. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे टीम नक्षत्र एंटरप्राइजेसचा चौधरपाडा संघाला, आणि निर्धाव चेंडूची गरज आहे टीम चिंबीपाडा संघाला. पंच आमच्याकडे वळतात, इशारा करतात, हा चेंडू वाईट आहे. अतिरिक्त एका धावाने धावसंख्येत वाढ आहे, धावसंख्या 31. फटका फसलाय की काही पाहावं लागेल, परंतु नाही, मस्तक पे दस्तक आलाय हा षटकार. सन्मान्य नयनजी सेलार आणि दुर्गेश पाटील उद्योगपती यांच्या वतीने या धावसंख्या झालेले 41. एक धाव तर पूर्ण आणि 45 वाईट, 1+1 अशा दोन धावा, दोन धावाने धावसंख्या किती, धावसंख्या झालेले 43. खोलवट टप्प्याच्या चेंडू अगदी खोदून काढलाय, एक धाव मिळणारे क्षेत्ररक्षक पुढे सज्ज आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, दुसरी धाव घेण्याचा घातक प्रयत्न आहे, परंतु फेकी थोडीशी खराब. दोन धाव पूर्ण केले, तिसरीचा प्रयत्न आहे आणि बाद. दोन धाव पूर्ण, दोन धावाने धावसंख्या झाले 45. चार षटकाची समाप्ती, टीम नक्षत्र 11 एंटरप्राइजेस संघाची धावसंख्या झालेले ती म्हणजे 45. 46 धावांची आवश्यकता.
सलामीला आलाय आदेश आणि केतन गोलंदाज. बॉलर कोण आहे? अजय. अजय वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झाला. अजय त्याचा सामना करेल फलंदाज आदेश. आणि चौधरपाडा संघाचा राखीव खेळाडू समालोचन कक्षामध्ये नसल्यामुळे दोन धावांनी त्यांना पॅनलाइज करण्यात आलेले आहे. एका षटकानंतर त्या धावा आम्ही ऍड करू. धाव संख्या किती तर माझ्या गोंडलेखक सांगतात की धाव संख्या झालेले आतापर्यंत 45 असून 46 धावांची आवश्यकता आहे. सेहेचाळीस धावांची आवश्यकता आहे. चेंडू आहे 24 चेंडूमध्ये 46 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी टीम जयदुर्गा चिंबीपाडा संघाला. पाहूया कशा पद्धतीने यानंतर होणारा सामना या संघातील विजय संघ आणि आलिमगर जरीमारी आलिमगर आणि विजय संघ. हवे चेंडू आहे, हवेच्या जोरावर चेंडू सरळ आमच्या स्वर्गीय ज्ञानेभाई टॉस बॉक्सलाही सलामी. षटकार. जिल्ह्यामध्ये असं कुठलं गाव नाही जिथं ज्ञानेभाई वाघाचं नाव आता सांगितले होते का ज्ञानेभाई याचं ठाणे जिल्ह्यामध्ये कुठलं गाव नाही तिथे या वाघाचं नाव नाही. आणि तेच गीत डीजे अक्के मार्फत आपल्याला ऐकायला मिळतं. धावसंख्या झाले 6. मल्टी शॉट मारण्याचा प्रयत्न केलाय त्यांनी. त्याच्या दिशेने चेंडू जातोय. एक धाव पूर्ण, एका धावने धावसंख्या वाढलेली आहे. धावसंख्या झाले 7, बिनबाद 7. 46 धावांची आवश्यकता आहे 4 षटकामध्ये टीम जयदुर्गा चिंबीपाडा संघाला. निर्धाव चेंडू. पहिल्या चेंडूवर षटकार लागल्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो गोलंदाज अजय. दुसऱ्या चेंडूवर सिंगल आणि तिसरा चेंडू निर्धाव हातालतोय. धावसंख्या झालेली 7. अगदी पुलवरल्याचा चेंडू स्क्वेअरलेगच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक सज्ज आहे. थोडस फंबल आणि त्याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न करत आहे. दोन्ही गाड्या एका ट्रॅकवर आल्यानंतर ऍक्सिडेंट होणार आणि पहिला गडी बाद होतोय. धाव संख्या झालेले 8. साऱ्यात नंबर एक करू बाब होणार नाही कोणी असा नवाब असा नवाब होता असा नवाब असा नवाब होता असा नवाब हे बिंदास होता भाईचा हिशोब अन्याय विरोधी होता जवाब होता जवाब पुन्हा त्याला वावना करता गदारी कोणी सहकारी दोन चेंडूचा सामना केला केतन आणि दोन चेंडू मध्ये एक धाव जमा केली आणि धावचीच रूपाने बॅक टू डगआउट केतन. नवीन फलंदाज आलाय विनय. धावसंख्या झालेली 1-8. जिंकण्यासाठी 46 धावांची आवश्यकता आहे टीम चिंबीपाडा संघाला. अगदी स्क्वेअर लेगच्या डोक्याच्या वरून चेंडू जातोय. मस्तक पे दस्तक आलाय हा ज्ञानेभाई चषक छपकार. एक
एक नंबर ठाणे जिल्ह्यात एक नंबर ज्ञानेबाई हकिंग मेकर ठाणे जिल्ह्यात एक नंबर ज्ञानेबाई हकिंग मेकर थैंक यू चिंबीपाड़ा संघाला इतने पारितोषिक आ लगातार तीन चौकार कि लगातार तीन षटकार मारले तर आमचे परम मित्र ऋतिक पाटील यांच्याकडून 500 रुपयाच रोख पारितोषिक आलेले आणि चिंबीपाड़ा गावचा भाच आहे धाव संख्या माझ्या गोणाला काय सांगतात की धाव संख्या झालेले 12 एक बाद 12 पहिले षटक चालू पहिल्या षटकातील चेंडू पाच चेंडू टाकून झाले शेवटचा चेंडू या षटकातील गोलंदाज अजयचा मल्टी शॉट मारण्याचा प्रयत्न सक्सेसफुल ठरतोय आमच्या खेळाडू कक्षाला ही सलामी आला हा दमदार चौकार होती भाईची आदाती लई न्यारी मानायची त्याला लोक सारी अरे सगोर गरिबांचा कैवारी हँडसम डॅशिंग होता भारी तर ह्या चौकाराने धाव संख्या वाढलेल्या एक षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद 16 दुसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय गोलंदाज कोण निलेश वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज निलेश धाव संख्या झाले एक बाद 16 या पहिल्या चेंडूचा सामना करतोय फलंदाज आणि 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये नसल्यामुळे नक्षत्र 11 चौधरपाडा संघाला 2 धावाने पॅनलाइज करण्यात येते त्याच्यामुळे एकूण धाव संख्या झालेली 18 यानंतर होणारा सामना आहे संघातील विजय संघ आणि जरीमरी आलिमगर विजय संघाला लगेच खेळायचं आहे याची दक्षता घ्यायची दोन्ही संघांनी निलेश एक अनुभवी गोलंदाज अद्भुतचा खजाना त्याच्याकडे पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी हाताळतोय राईट हँड ओव्हर द विकेटचा मारा खूप जोरदार अपील निर्धाव चेंडू जातोय धाव संख्या स्थिर 18 सांगितलं की अनुभवाचा खजाना आहे निलेश याच्याकडे आणि पहिला चेंडू निर्धाव टाकण्यात त्याला यश आलेले धाव संख्या 18 स्ट्राईकवर आपण पाहता विनय हा सुद्धा चेंडू पडल्यानंतर चेंडूने वळण घेतला चेंडू बाहेरच्या दिशेने निघतोय हा सुद्धा निर्धाव लगातार दोन चेंडू निर्धाव टाकतोय निलेश तर मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षण सज्ज आहे एकच धाव एका धावाने धाव संख्या झालेली 19 एक बाद 19 दुसरं षटक चालू षटकातील तीन चेंडू टाकून दिले तीन चेंडूमध्ये आतापर्यंत फक्त एक धाव दिले गोलंदाज निलेशाने म्हणजे चांगली गोलंदाजी हाताळली आतापर्यंत तरी ह्या गोलंदाजाने चौथा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय समोर फलंदाज कोण आहे तर आदेश निलेश टची काड्या घेऊन चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने येतो क्षेत्ररक्षक थोडस फंबल होतंय एक धाव पूर्ण परंतु एका धावर समाधान मानतायत दोन्ही फलंदाज धाव संख्या एकने वाढते पुढे जाते एकने वाढून पुढे गेले धाव संख्या झाले 20
एक बात वीस जे जे संघ इथे हजर असतील तर आपले रिपोर्टिंग करायचे जेणेकरून आपल्याला लगेचच खेळण्याची संधी मिळेल. पावलामध्ये चुकतोय गोलंदाज निलेश. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर जाताना आपण पाहतोय धावसंख्या. आतापर्यंत या षटकामध्ये चार चेंडू टाकून झाले. चार चेंडूमध्ये दोन चेंडू निर्धाव आणि दोन चेंडूवर सिंगल सिंगलच्या रूपाने एक एक धाव. म्हणजे या षटकामध्ये आतापर्यंत चार चेंडूमध्ये दोन धावा. पंच काय इशारा करतात पहा. घाई करा मित्रांनो, जास्त वेळ दौडू नका. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. एक धाव पूर्ण केले, दुसरीचा प्रयत्न आणि सहज चौकार आलाय. पंच इशारा करतात पानसरे सर, आलाय हा दमदार चौकार. हे नाव तुझा द्रामर राहिलं साऱ्यांच्या मनात, नाव तुझा द्रामर राहिलं साऱ्यांच्या मनात. होता रूपाबू मोठा ज्ञान्याबाईचा ठाणे जिल्ह्यात, होता रूपाबू मोठा ज्ञान्याबाईचा ठाणे जिल्ह्यात. खरोखर त्या ठाणे जिल्ह्यामध्ये रुबाब होता आमच्या ज्ञान्याबाईचं. म्हणच आहे, जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला. आणि देवाने त्यांना आपल्यापासून लवकर दूर घेऊन गेले. धाव संघ झालेले 24. पुन्हा एकदा वारंवार त्याच दिशेने फटके पाहायला मिळत आहेत, कारण थोडंसं फंबल एकदा पूर्ण केले, दुसरीचा प्रयत्न असेल आणि सहजरित्या दोन धाव पूर्ण. दोन धावाने धाव संख्या झालेले 26. दोन षटकाची समाप्ती. 13 सरासरीने टीम जयदुर्गा चिंबीपाडा संघाने संघाची धावसंख्या झालेली आहे 26. तर मात्र 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी माझे गुण लेखक विकी मात्रे सर सांगतात की 12 चेंडू मध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे आता जी सरासरी चालली ती खूप सुंदर, कारण 13 सरासरीने धावा जमा केल्या 26, आता 10 सरासरीने धावा जमा करायचे 20. तर घाई करा मित्रांनो, घाई करा. पंच वारंवार तुम्हाला सूचना करतायत, कारण ढगाळ वातावरण आहे. हो, मेघराजा कधीही येऊ शकेल. त्याच्या मला जास्त वेळ दौडू नका. एक तर आपला शेड्यूल हा उशिरा चालू झालाय, त्याच्या मला घाई करा. पहिल्या षटकामध्ये आपण बघितले तर गोलंदाज अजय यांनी धावा दिल्या होत्या. 16 थोडासा महागडा ठरला होता. त्याच्यानंतर दोन धावाने पॅनलाइज केलं टीम चौधरपाडा संघाला. एकूण धावा झाल्या त्या पहिल्या षटकामध्ये 18. त्याच्यानंतर दुसरं षटक अतिशय सुंदर आता निलेशाने. या षटकामध्ये निलेशाने फक्त 8 धावा दिल्या आहेत. एक गडी बाद झालाय तो धावचितच्या रूपाने. केतन दोन चेंडूचा सामना केला आणि एका धावर धावचितच्या रूपाने तो बाद झाला. दोन फलंदाज खेळपट्टीवर आहेत, एका बाजूला आदेश आणि एका बाजूला विनय. एक षटकार आणि दोन चौकारांशी खेळी करताना पाहतोय आदेश. कर्णधाराने त्याला आदेश दिलाय की आदेश तुला आत्ता चांगली खेळी करायची, आणि त्याच पद्धतीने त्याने षटकार आणि खातं खोललं होतं. त्याच्यानंतर लगातार दोन चेंडूवर दोन चौकार सुद्धा आले आणि विनय एका बाजूला तग धरून राहिलाय. त्याच्या बॅटमधून सुद्धा एक चौकार आलेला आहे. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आलेले आहे. बॉलर कोण आहे? आदित्य. तिसरं षटक म्हणजे खूप महत्वाचे षटक असतंय. पूर्णपणे मदार ह्या षटकामध्ये असते. या षटकामध्ये समजेल की शेवटच्या षटकामध्ये किती धावा पाहिजेत. हो, या कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय हा आदित्य. राईट हँड वरचा विकेटचा थोडा आपटून टाकण्याचा प्रयत्न. हो, थोडासा चेंडूने उचली घेतली होती. चटपीट चेंडू, परंतु त्या चेंडूचा फायदा उठवता आलेला नाही. सरळ चेंडू एस टी रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव. धावसंख्या 26. आदित्य एक उंचपुरा असा गोलंदाज आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा घेताना खांद्याचा वापर करताना चेंडूला थोडीशी उचली दिली होती आदित्य. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू.
पायाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. चांगला क्षेत्ररक्षण मित्र म्हणेल का, या क्षेत्ररक्षकाने 3 धावा वाचवलेल्या आहेत. एका धावने धावसंख्या वाढलेली, धावसंख्या 27. मिडॉनच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव रोखू शकत नाही. धावसंख्या 27. आदित्य इस टाइम फटकाए चेंडू च्या खाली, क्षेत्ररक्षक आणि बाद होते फलंदाज. पहिला दुसरा गडी बाद होतोय टीम जय दुर्गा चिंबीपाडा संघाचा. धावसंख्या 27. होता रुद्राचा अवतार काली त्याच वाघाच, होऊन गेला मराठी छावा ज्ञान्या भाई कणखर. धन्यवाद डीजे. वैयक्तिक 7 धावा करून बाद झाला विनय. त्याच्यामध्ये एक चौकार, नवीन फलंदाज आलाय विशाल आणि धावसंख्या झाली 27. 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये 19 धावांची आवश्यकता आहे टीम जय दुर्गा चिंबीवाडा संघाला. कशा पद्धतीने गोलंदाज आता, आतापर्यंत 3 चेंडू मध्ये फक्त एक गडी, एक धाव दिला आणि एक गडी बाद केलाय गोलंदाज आदित्य यांनी. आदित्य खूप वेगात टाकले चेंडू, पाहता पाहता चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये गेलाय. निर्धाव चेंडू. आदित्य पुढचा चेंडू. काही गोलंदाजी आधारले, पूर्णपणे आणून ठेवलं या षटकामध्ये. फक्त धाव दिले या षटकात आतापर्यंत एक, आणि एक गडी बाद करण्याचे असलेले. 5 चेंडूचा खेळ संपलेले, 5 चेंडूमध्ये फक्त एक धाव देऊन एक गडी बाद केलाय गोलंदाज आदित्य. म्हणजे कमबॅक केलेला आहे आदित्य या गोलंदाजाने. धावसंख्या 27. 19 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू. थोडा वेळ हवे चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पुढे आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु ह्या चेंडूवर धाव मात्र घेतलेली नाही. कारण आदेश याला संघनायकाने आदेश दिला नाही का, पूर्ण जबाबदारी आदेश तुझ्या खांद्यावर आहे. आणि एका बाजूला आदेश तग धरून राहिलेला, आता तो सामना करणारे आदेश, नवीन गोलंदाज येईल, पाहावं लागेल. कारण चेंडू शिल्लक आहेत 6, आणि 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता. थोडासा विचार विनिमय चालू आहे. शेवटचं षटक आहे, कुठल्या गोलंदाजाला द्यावं? दोन्ही नामवंत संघ आहेत, कुठलाही संघ हार मानण्यास तयार नाही. धावसंख्या झालेली ती म्हणजे 27. 6 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू, 19 धावा. पहिला 1-2 चेंडू खूप महत्वाचे असतील चिंबीफाडा संघासाठी. कारण ह्या पहिल्या चेंडूवर 1-2 जर मोठे फटके आले तर कमबॅक करू शकतोय टीम चिंबीफाडा संघ. आणि पहिले 1-2 चेंडू जर डॉट आले, जर गडी बाद केले, तर पुनश्च्या सामन्यामध्ये येईल तो म्हणजे नक्षत्र एंटरप्राइजेस चौधरपाडा संघ. रंगतदार सामना. आणि प्रेक्षकांना मित्रांनो असेच सामने आवडत आहेत. कुठला संघ जिंको प्रेक्षकांना त्याचं लेणं देणं नसतंय. फक्त मोठे फटके, गडी बाद होणे हेच प्रेक्षकांच्या आवडीचं असतंय. चला जास्ती वेळ दौडू नका मित्रांनो, खूप वेळ घेतलाय या सामन्यासाठी, खूप वेळ गेलाय. आदित्य बोल. विजय पाहूया. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विजय. कशा पद्धतीने गोलंदाजी करू, कारण 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने तिथून चेंडू जाईल फाईंग लेगच्या दिशेने. नाही थांबणार चेंडू, जातो सीमारसे बाहेर. दणदण करीत आला ह्या दमदार चौकार.
न्यायवाईची पोर ही सारी समाज सेवा करतन वारी नावाचा आई बोल बाला त्यांच्या नावाचा आई बोल बाला आरा लाला यो साहिल दादा आमचा कुडूस गाव वाला आला आला यो तेजा पाटील आमचा तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर एक धाव मिळत होती परंतु तू घेतली का नाही हे काच उत्तर देताना आता आपण पाहतो आदेशाला चौकार मारून संघाची धावसंख्या वाढवलेली गोलंदाज विजय यांनी जर हा सामना जिंकून दिला नक्षत्र इलेव्हन इंटरप्राइजेस संघाला तर कृष्णा रणवी यांच्याकडून त्यांना आजच्या दिवसाची मेजवानी धाब्यावर पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातो क्षेत्ररक्षक मात्र सज्ज आहे एकच धाव ऋतिक पाटील यांच्याकडून पारितोषिक आलेल्या चिंबीपाडाच्या फलंदाजाला प्रत्येक षटकारास 100 रुपयाचं पारितोषिक 500 रुपयाचं बक्षिसात वाढ होते आणि विजय यांनी जर सामना जिंकून दिला चौधरपाडा संघाला तर कृष्णा रणवी यांच्याकडून आज त्यांना धाब्यावर मेजवानी चांगला चेंडू एक धाव मिळणार आहे पंचांचा इशारा येतो बाईज एका धावाने धावसंख्या झाले 33 तीन चेंडू शिल्लक आहेत तीन चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे तीन तेरा कुठल्या संघाचे वाचतील 3-13 अगदी शॉर्ट पॉइंट लेगच्या दिशेने तिथून चेंडू अडवण्यात यश आलेले एकच धाव आता मात्र दोन चेंडू आणि दोन चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता आहे दोन मोठे फटके हवेत टीम जय दुर्गा चिंबीपाडा संघाला पाहूया कशा पद्धतीने हे दोन चेंडू असतील सामना रंगतदार स्थितीमध्ये 50-50 अवस्थेमध्ये हा सामना चालू आहे हा चेंडू मात्र निर्णायक असेल प्रेक्षकांना असं वाटत असेल का या चेंडूवर षटकार यावा कारण सामन्यात रंगत येईल आणि बिग 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 षटकार आणि प्रेक्षकांचं मात्र जे म्हणणं होतं ते पूर्ण केलेलं आहे डीजे आहो क्रिकेटचे सामने रंगलेत न्याण्या बाईच्या नावा थँक्यू आणि या षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे अजून एक षटकाराची आवश्यकता आहे टीम चिंबीपाडा संघाला अहूया कशा पद्धतीने चेंडूची हाताळणी असेल आता मात्र सूरज पाटील सरांच्या म्हणायचं झालं तर दोन्ही संघाच्या फासल्या फास फूस पाहूया कशा पद्धतीने चेंडू असेल एक चेंडू 6 धावा आणि एक चेंडू रंगतदार स्थितीमध्ये यस प्रशांत शेठ उद्योगपती सोनटक्के यांचं इथे आगमन झालेलं आहे ज्ञानेबाई चषक स्मृती चषकामध्ये आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि याच बरोबर टीम नक्षत्र इलेव्हन चौधरपाडा हे विजय आणि गोलंदाज विजय आपल्या नावातच त्यात जय आणि विजय आणि विजय म्हणून मिळून दिलेले आहे कृष्णा पंडित रणवी यांच्याकडून आज त्यांना धाब्यावर मेजवानी